गर्जा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा। नरेंद्र मोदीने नाही, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि सगळे नेते, त्यांचं क्लिप आहे मेरे पास माझ्याजवळ विधानसभेत काय काय बोलले हे लोक, आणि आता 5 वर्ष बोलायला तयार नाही। आणि कायदा करण्याच्या आधी, जळ सत्तर येण्याच्या आधी काय म्हणत होते हे नरेंद्र मोदी, हम सत्ता में आते है तो अण्णा हजारेने जो अलगन से दे गाव बनाया ऐसे देश में हम गाव बनाएंगे। ते येऊन काय होणार, बॉस दिल्लीत बसला नाही तर महाजन काय करणार, तो बॉस तर दिल्लीत आहे, तो नंतर चूप बटवण्याचं काम काढेगा। अण्णा हजारेंनी आतापर्यंत केलेल्या उपोषणांचा थोडक्यात आढावा घेऊ। भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता अण्णांनी वेळोवेळी आंदोलने केली आणि ह्यासाठी त्यांना कारावासही स्वीकारावा लागला। 1980 पासून ते आतापर्यंत अण्णांनी 16 उपोषणे केली आणि त्यांच्या प्रत्येक उपोषणाला सरकारला नमते घ्यावे लागले आणि त्यांच्या मागण्याही पूर्ण कराव्या लागल्या। अण्णांनी आतापर्यंत 16 उपोषणे केली तर त्यापैकी 13 उपोषणंही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात होती आणि 3 उपोषणं केंद्र सरकारच्या विरोधात होती। अण्णांचे 15वे आणि 16वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठी होते। अण्णांनी आतापर्यंत 116 दिवसांपेक्षा जास्त काळ उपोषण केले आणि ह्याच उपोषणामुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारच्या 450 अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली तर 6 मंत्र्यांना आपले पद गमावे लागले। हा होता अण्णांच्या उपोषणाचा अल्पसा परिचय। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।